अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घाळगाव सोनमाळे येथे संस्थापक कैलासवासी शिवाजी शेळके सर 2002 मध्ये स्वामी चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ पारनेर संचालित महात्मा फुले केंद्रीय प्राथमिक आश्रमशाळा सुरू केली। आज या आश्रमशाळेला 20 वर्ष पूर्ण होत आहेत। समाजातील आर्थिक संकटात सापडलेले विद्यार्थी अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन उपलब्ध करून देण्याबरोबर विद्यार्थ्यांची निवासाची जेवणाची व आरोग्याची पुरेपूर काळजी या शाळेत घेतली जाते। ज्या विद्यार्थ्यांनी यांना पालक नाहीत, कुणाला वडील नाहीत, कुणाला आई नाही, अशांना इथे मायेचा आधार दिला जातो। मुलांची नीट काळजी घेण्यासाठी इथे अधीक्षक व शिक्षक तसेच कर्मचारी निवासाला असतात। मुलांना योग्य शिस्त लावण्याबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षक नेहमी प्रयत्न करीत असतात। मैदानी खेळात मुलांनी भाग घ्यावा यासाठी मुलांना प्रोत्साहित केले जाते। शाळेच्या घडामोडीवर शिक्षकांबरोबर सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे लक्ष ठेवण्यात येते। संस्थेचे कार्य पाहून अनेक सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते शाळेला आवर्जून भेट देऊन विद्यार्थ्यांच्या सोबत हितगुज साधतात। अनेक जण आपला वाढदिवस विद्यार्थ्यांच्या सोबत साजरा करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करतात। काही स्वखर्चाने मुलांना जेवणही देतात। संस्थेच्या माध्यमातून मुलांना मोफत शालेय साहित्य गरमवेश दिला जातो। शाळेमध्ये प्रत्येक सणवार साजरा करून मुलांना गोडधोड जेवणाची व्यवस्था देखील करण्यात येते। या शाळेत दरवर्षी 100 ते 150 विद्यार्थी यांना विद्यादान केले जाते अशी माहिती शाळेचे अधीक्षक गणेश चाबुकस्वार सर यांनी दिली आहे। संस्थेचे अध्यक्ष शरद शेळके सर यांच्या देखरेखीखालील शाळेचे कामकाज अत्यंत उत्कृष्ट रीतीने चालवले जाते। आपल्या स्वामी चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले केंद्रीय प्राथमिक आश्रमशाळा घाळगाव सोनमाळ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर संस्थापक कैलासवासी कॉम्रेड शिवाजी देवराम शेळके सर यांनी ही आपली जी युनिट आहे महात्मा फुले केंद्रीय प्राथमिक आश्रमशाळा ही युनिटची स्थापना 2002 साली केली। ते पण एक रिटायर शिक्षक होते। त्यांना पण जे अनाथ निराधार गोरगरीब दीनदुबळ्या घटकातील वस्तू कामगार आणि अनाथ मुलांसाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी। त्यांनी सर्व जे दीनदुबळ्या घटकातील मुलं आहेत त्यांनी खूप आटोनात प्रयत्न केले। त्यांनी खूप संकटाला सामोरे जाऊन त्यांनी हे एक रोपटं लावलं। त्या रोपट्याचं वटवृक्षात निर्माण करण्यासाठी प्रयत्न त्यांनी केले आणि त्याचबरोबर आता ते कैलासवासी झाले। त्यांचेच पुत्र शरद शिवाजी शेळके सर अध्यक्ष यांचेसुद्धा प्रयत्न चालू आहेत। याचं या शाळेचं युनिट एकदम चांगल्या पद्धतीने कसं चालू राहील हे प्रयत्न चालू आहेत। त्याचबरोबर जे आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना खाऊ स्वरूपात मुलांना सदिच्छा भेट द्यायला जे वेगवेगळे पाहुणे येतात त्यांचं पण मी आमच्या सर्व आश्रमशाळेतील कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक अधीक्षक गणेश सुभाष चाबुकसर सर आणि त्याचबरोबर सर्व विद्यार्थी यांच्यामार्फत मी सर्वांचे आभार मानतो आणि तसेच संस्थेचे संस्थापक कैलासवासी शिवाजी देवराम शेळके सर त्याचबरोबर अध्यक्ष शरद शिवाजी शेळके सर सचिव कांचन शिवाजी शेळके मॅडम त्याचबरोबर वागसकर सुजाता मॅडम या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा त्या सर्वांचे आभार मानतो। आणि इथं जे मुलं राहतात गोरगरिबाचे त्या मुलांना आम्ही सर्व संस्थेच्या मार्फतमधून चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो। त्याचबरोबर इतरच्या मुलांना जेवण राहण्याची सोय वेगवेगळे जे प्रत्येक मूलभूत गरजा आहे आणि शिक्षणाच्या सगळे साहित्य मोफत वाटप करतो। तरी सर्व मी असा संदेश देऊ इच्छितो सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना तुम्ही आमच्या शाळेत प्रवेश घेऊ इच्छित असले तर तुम्ही संपर्क साधू शकता आणि आम्ही जे मदत स्वरूपात जे मुलांना खाऊ वाटप करतात किंवा सदिच्छा भेट देतात बड्डे साजरा करतात तर तुम्ही आमच्या शाळेत बड्डे साजरा केला तरी काही हरकत नाही। धन्यवाद। MCA न्यूज करिता रवी शेगोकार।